हरे ओम श्री राम अंबज्ञ। मी 2020 पासून कॅनल केंद्रात जयश्री मुकुंद मेत्रे। मी कॅनल केंद्रात 2020 पासून होते। तेव्हापासून बापूंची उपासना करते। मुलगीला डिलिव्हरीला आणलेलं, इकडं डिलिव्हरीला आणलेलं, तिला सांगितलेलं की 8व्या महिन्यात पण होऊ शकतं आणि नाहीतर 9व्या महिन्यात होऊ शकते डिलिव्हरी, आणि सीझरच सांगितलेलं। तर बापूंना सांगितलं नॉर्मल डिलिव्हरी होऊ दे अशी प्रार्थना करते असं सांगितलं। आणि लय काळजीत होते मी, काय करायचं काय करायचं काय करायचं म्हणून काळजीत होते। तर बापू स्वप्नात आले आणि मला सांगितलं की वडिलांच्या रूपात आले आणि मला सांगितलं की टेन्शन घेऊ नको, सगळं व्यवस्थित होईल, श्रद्धा ठेव आणि ही उधी घे आणि लाव, सगळं ठीक होईल, चिंता करू नकोस। आणि असंच करत 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 9वा संपत आला आणि मग डॉक्टरनी सांगितलेलं की सीझर करावं लागेल। तर म्हणलं बरं, काय असं हरकत नाही म्हणलं। आणि परत बापूंचं नामस्मरण चालू केलं, हनुमान चाळीसा नामस्मरण चालू केलं। आणि मॅडम त्या गेल्यावरती आणि सिस्टर आली आणि म्हणले घ्या बघू बरं डिलिव्हरीला आतमध्ये बघू। तर घेतलं, नॉर्मल डिलिव्हरी झाली, मॅडमसुद्धा आल्या नाही, त्या कोणीच नाही लागलं। अंबज्ञ श्रीराम